नमस्कार, मी आहे रोशनी परब। मालवण कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। ही चविष्ट रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया साहित्यापासून। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथीची भाजी, दोन कांदे लागणार आहेत आपल्याला मोठे, एक वाटी ओलं खोबरं, एक बटाटा घेतला आहे मी, चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि पाच सहा मिरच्या घेतल्या। मेथीची भाजी ती आपण धुवून स्वच्छ करून घेतली आहे। आता त्याला आपण बारीक करून घेऊ। मेथी आपण पूर्ण बारीक कापून घेतली आहे, दोन आपण कांदे बारीक कापून घेतले आहेत, खोबरं अर्धी वाटी किसून घेतले आहे मी, एक बटाटा घेतला आहे कापून बारीक पातळ चकत्या करून घेतले आहेत, लसूण ठेचून घेतले आहे बारीक, मिरच्या कापून घेतल्या आहेत बारीक, कढई तापून घेतली आहे मी, दोन चमचे तेल टाकून घेतले आहे। त्यात आपण आता गरम तेलामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा आपण सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊ। थोडासा भाजला आहे कांदा, आपण त्यात ह्या बारीक बटाट्याच्या चकत्या टाकून घेऊ। वापवलेला नाही आहे, ह्याच्यामध्येच वापून घ्यायचं आहे आपण। हे बघा, कांदा पूर्ण लाल झाला आहे आणि बटाटा पण आपला शिजून आहे, शिजला आहे। हे बघा, शिजला की नाही ते आपण असं इथे कट करून बघू शकतो। आपण आता त्यात लसूण टाकणार आहोत, ते पण सगळं एकजीव करून घेऊ। त्यात आपण टाकणार आहोत मिरची बारीक चिरलेली, ती पण आपण एकजीव करून घेऊ। बटाट्यामुळे ना मेथीच्या भाजीचा स्वाद चांगला येतो, तुम्ही ट्राय करून बघा, नाहीतर बिना बटाट्याचा पण तुम्ही करू शकता। हे आपण सगळं एकजीव करून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये ही बारीक चिरलेली मेथी आपण टाकून घेऊ। बारीक मेथी टाकून आपण घेतली आहे सगळी, ती पण एकजीव करून घेऊ आपण। पाच गॅसवरतीच मी करते आहे। मेथी आपल्याला ग्रीन नको आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी पाव चमचा हळद, जेणेकरून कलर आपला छान येतो मेथीच्या भाजीला। हे आपण मीठ टाकणार आहोत, चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या। हे पण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आपला। हे असं सगळं एकजीव झालं की आपण त्यात हे किसलेलं खोबरं टाकणार आहोत, ओलं खोवलेला ओरा नारळ आपण एकजीव करून घेऊ सगळं टाकून। हे मी एक चमचा खोबरेल तेल घेतलं आहे, त्याच्यामुळे तिच्या भाजीची आपली टेस्ट बदलून जाते, पूर्ण एकदम छान चवीला लागते। त्यामुळे आपण हे एक चमचा खोबरेल तेल वरून टाकणार आहोत। हे आपण तेल टाकून घेत आहोत। तेल वगैरे सगळं टाकून झालं की आपण हे एक वाफ काढायला ठेवून देऊ पाच मिनटं। सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आपण फक्त एक वाफ काढून घेऊ। हे बघा, वाफ आपली काढून झाली आहे, आपली ही मेथीची भाजी तयार झाली आहे। ही मालवणी पद्धतीची स्पेशल भाजी आहे मेथीची, एकदा ट्राय जरूर करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय तर कमेंट करा, सपोर्ट दाखवण्यासाठी शेअर करा, अजून चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।